बोगस गुंठेवारी दस्त नोंदणीचं रॅकेट पुण्यामध्ये उघड झालंय. झी 24 तासनं सर्वप्रथम या गुंठेवारी दस्त नोंदणी रॅकेटला वाचा फोडली होती आणि त्यानंतर चौकशी झाली आणि त्यामध्ये अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमतानं तब्बल 10,000 बोगस दस्त नोंदणी झाल्याचं उघड झालंय. या दस्त नोंदणीद्वारे कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झालाय. राज्यातल्या दुय्यम निबंधक कार्यालयातल्या 44 अधिकाऱ्यांवर नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी निलंबन आणि विभागीय चौकशीची कारवाई केली आहे. दरम्यान या कारवाईनंतर तक्रारदार रोहन सुरवसे यांनी झी 24 तासचे आभार मानलेत आणि त्यांच्याशी बातचीत केली. आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. आपल्याबरोबर मूळ तक्रारदार रोहन सुरवसे पाठपुरावा केला होता. रोहन, ही फक्त 44 लोकांवरती कारवाई आहे, यामाग अजून किती लोक असू शकतात? ह्याच्या मागचं रॅकेट असं आहे की 2020 हवेळी क्रमांक 3 मी लेखी तक्रार केली होती. त्याच्यामध्ये अनिल गायकवाड सस्पेंड झाले होते आणि तब्बल 10,000 जास्त बोगस दस्त सापडले आणि त्याच्यामध्ये आता 44 अधिकारी निलंबित करण्यात आलेले आहेत आणि विभागीय चौकशी लावण्यात आलेली आहे. परंतु खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणजे मी प्रथमतः जी 24 तासचं मनापासून आभार मानतो, कारण जी 24 तासनी गेल्या 15 दिवसापूर्वी बोगस येणे ऑर्डरची बातमी दाखवल्याच्या नंतर हे संपूर्ण कारवाईला वेग आलेला आहे. आणि आता इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जी बी चुकीचं काम करल त्याला जी 24 तासची तर नेहमीच नजर असेल आणि आम्हीसुद्धा पाठपुरावा करून वरिष्ठांकडे नेहमीच तक्रार करणार आहे. पण हे तर फार मोठं रॅकेट आहे. हवेली क्रमांक 3 संपूर्ण हवेली क्रमांक 3 वकील, एजंट आणि काही लोक हे बोगस येणे ऑर्डर बनवून धंदा मांडलेला आहे आणि अधिकाऱ्याच्या आणि वकिलाच्या संगनमताने हे सगळा खेळ चाललेला आहे. जोपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत याचे धागे दोरे लागत नाहीत तोपर्यंत जी 24 तासचा पाठपुरावा सुरू राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विके कांबळेसह सागरावर जी 24 तास पुणे.